नमस्कार, आपण पाहत आहात कटु सत्य लाईव्ह न्यूज चॅनल. वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. आता या पदावर बुलढाण्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. शिंदे गटातील नेत्याची प्रमुख पदावरून केलेली ही राज्यातील पहिलीच हकालपट्टी आहे. अकोल्यात पक्षांतर्गत वादातून एकमेकांवर कमिशनचे गंभीर आरोप, एकमेकांच्या तक्रारी आणि एका गटानं दुसऱ्या गटाच्या पदाधिकाऱ्याच्या घरी तोडफोड आणि हल्ल्याचा प्रयत्नाचा प्रकार उघडकीस आलाय. आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना विशेष विकास कामांसाठी दिलेल्या 15 कोटींच्या निधी वाटपावरून अंतर्गत वाद वाढत चालल्यानं ही कारवाई करण्यात आली. शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया हे शिंदे आणि ठाकरे गट पडल्यानंतर संपर्क प्रमुख म्हणून पदी नियुक्ती झाली होती. परंतु अंतर्गत वाद यांच्या पक्षात सुरू झाला होता. अकोल्यामध्ये जिल्हा प्रमुख आणि बाजोरिया यांच्यात काही दिवसापूर्वी हे वाद सुरू झाले होते. काही निधी वाटपावरून सुरुवात त्याची झाली होती. नंतर हळूहळू ही वादाची शिंदी मोठ्या प्रमाणात होत गेली आणि 2 दिवसाआधी जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या घरी तोडफोड करण्यात आली. हा वाद खूप मोठ्या विकोपाला गेला होता आणि याच्यानंतर ही आता त्यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. आणि आता हकालपट्टी केल्यानंतर प्रताप जाधवांना त्यांच्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. शिंदे आणि ठाकरे गट पडल्यानंतर संपर्क प्रमुख म्हणून पदी नियुक्ती झाली होती. परंतु अंतर्गत वाद यांच्या पक्षात सुरू झाला होता. अकोल्यामध्ये जिल्हा प्रमुख आणि बाजोरिया यांच्यात काही दिवसापूर्वी हे वाद सुरू झाले होते. काही निधी वाटपावरून सुरुवात त्याची झाली होती. नंतर हळूहळू ही वादाची शिंदी मोठ्या प्रमाणात होत गेली आणि 2 दिवसाआधी जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या घरी तोडफोड करण्यात आली. हा वाद खूप मोठ्या विकोपाला गेला होता आणि याच्यानंतर ही आता त्यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. आणि आता हकालपट्टी केल्यानंतर प्रताप जाधवांना त्यांच्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. शिंदे आणि ठाकरे गट पडल्यानंतर संपर्क प्रमुख म्हणून पदी नियुक्ती झाली होती. परंतु अंतर्गत वाद यांच्या पक्षात सुरू झाला होता. अकोल्यामध्ये जिल्हा प्रमुख आणि बाजोरिया यांच्यात काही दिवसापूर्वी हे वाद सुरू झाले होते. काही निधी वाटपावरून सुरुवात त्याची झाली होती. नंतर हळूहळू ही वादाची शिंदी मोठ्या प्रमाणात होत गेली आणि 2 दिवसाआधी जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या घरी तोडफोड करण्यात आली. हा वाद खूप मोठ्या विकोपाला गेला होता आणि याच्यानंतर ही आता त्यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. आणि आता हकालपट्टी केल्यानंतर प्रताप जाधवांना त्यांच्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटु सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.